मंडळाच्या शाळांमध्ये आता लवकरच मनाचे श्लोक, भगवद्गीतेमधील काही श्लोक आणि मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र या प्रस्तावाला समाजवादी पार्टीकडून विरोध केलाय. सपाचे आमदार रईस शेख यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी. आपल्या सोबत आमदार रईस शेख आहेत. सर, काय सांगाल, नवी सूचना आलेली आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अशा प्रकारचे श्लोक आणि एकंदरीतच वेगवेगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केला जाणार आहे, तुमचा पवित्रा काय आहे? नाही, आमचं तर मत एकदम स्पष्ट आहे. जे आम्ही वारंवार बोलत आहात की भारतीय जनता पार्टीचं धोरण हे आहे की त्यांना हिंदुत्वाचा अजेंडा किंवा एका धर्माचा जे प्रसार करण्याचं जे धोरण आहे ते समोर येत आहे. आता पहिले तर इलेक्शन चालू आहे, याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय घेणं, सजेशन ऑब्जेक्शन बोलवणं हेच चुकीचं आहे. दुसरा भाग आहे की आम्ही जे म्हणतोय की भारतीय जनता पार्टीची सरकार आली तर संविधान बदलेल. त्यांचा उद्देश संविधान बदलण्याचा आहे, हिंदुत्व राष्ट्र घोषित करण्याचा आहे. तर हे समोर येत आहे आणि ही चुकीची बाब आहे. आम्ही त्याचा निषेध आणि विरोध करत आहेत. एका धर्मासाठी करू नका. मी असं म्हणत नाही की तुम्ही ह्या धर्मासाठी का करता. धर्म आणि शिक्षा हे दोन वेगळे विषय आहेत. तुम्ही शिक्षामध्ये धर्म आणतात त्याचा आम्ही विरोध करतो. कोणत्याही धर्माचा श्लोक असो किंवा धार्मिक जे शिक्षण असो ते शिक्षामध्ये आणू नाही. कारण भारताचे जे संविधान आहे ते सेक्युलर आहे. भारताचे जे संविधान आहे त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये स्पष्ट जे आहे धर्मनिरपेक्ष राज्य हे आहे भारत असं लिहिलेलं आहे. तर त्याचा तुम्ही उल्लंघन करू नये असं आमचं म्हणणं आहे. कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन नावरे, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.